करायचे मानाचे पहिले 5 गणपती त्याच्या दर्शनाला आलो आहोत. तर आपण आता सुरू करतो मागे जिथे कटकर गणपती आहे आपण आता जाऊन दर्शन घेणार आहे मंदिरात. तर हे जे मंदिर आहे जुनं प्राचीन मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून. आणि इकडे जो बसतो तो कसबाचा दुसरा गणपती होतो. पहिले आपण मूळ मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि मग नंतर तिकडे जाणार. चला तर मग मंदिरात कसबा जाणार. पुण्यामध्ये आलो आहोत मानाच्या गणपतीचे दर्शन घ्यायला. तर जो मूळ गणपती पहिला गणपतीचा जेव्हा मान भेटला जेव्हा टिळकांनी गणेशोत्सव साजरा केला तेव्हा जे ग्रामदैवत होतं ते कसबा गणपतीचं होतं. ह्या गणपतीचं मूळ नाव श्री जयती गजानन. जयती म्हणजे सदैव जय देणारा. त्यामुळे शिवाजी महाराज जेव्हाही चढायला जात होते तेव्हा इथे दर्शन घेऊन जात होते. आणि अशी आख्यायिका आहे की ही मूर्ती स्वयंभू असून ही तांदळा प्रकारची आहे. जशी शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीची मूर्ती तांदळा प्रकारची आहे त्याचप्रमाणे ही मूर्ती तांदळा प्रकाराची होती. कालांतराने याच्यावर सिंदूर लावल्यामुळे याचा थर असा झाला की याची उंची सध्या 3.5 फुटापर्यंत झालेली आहे. मूर्ती ही स्वयंभू आहे आणि ही जे गाभाराचं काम जे आहे 22 मध्ये जयमातांनी हा 16 मंडपाचं काम केलंय. व भार्य सभा मंडपाचं काम हे पेशवे काळात झालेलं आहे. आणि मूर्ती खूप सुंदर आहे. आणि या ग्रामदेवाची विशिष्ट अशी की इथे जे विश्वस्तात आहेत माझ्या संघ आहेत श्रीमती संगीता जयंत ठकर ह्या महाराष्ट्रातील प्रथम महिला विश्वस्त म्हणून आहेत. तर आपण यांच्या सध्या गप्पा मारू आणि थोडीशी माहिती यांच्याकडून घेऊ. नमस्कार, संगीता जयंत ठकर. मी पुण्यातले ग्रामदैवत जे आहे त्याची महिला प्रमुख विश्वस्त आहे. आणि तो पहिला मान मला गणपती बाप्पाने दिलेला आहे. त्याच्या नावाप्रमाणे मला जय आणि जयच दिलेला आहे. आयुष्यात मला त्याने सगळं काही दिलेलं आहे तसंच तुम्हा सगळ्यांना मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ग्रामदैवत बघितली कसबा गणपतीची मूर्ती ही स्वयंभू मूर्ती. आणि ही जी बसली ही मंडळाची बसलेली मूर्ती आहे. ह्या मूर्तीचं विसर्जन होतं आणि ती मूर्ती तिथेच ग्रामदैवत म्हणून आहे. अत्यंत सुंदर अशी विलोभनीय मूर्ती आहे. आणि शाडूच्या मातीची म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक अशी मूर्ती आहे. अत्यंत सुंदर असं हे जे मंदिर आहे पुरातन आहे. पितळी मखरामध्ये केलं गणपती आहे. आणि ज्या बाजूलाच ती मंदिर अशी मूर्ती बसते ती त्यासाठी पहिले आपण जे पुरातन ग्रामदैवत मंदिर त्याचं दर्शन घेणार आहोत. आणि मग तांबडीजीविषयी मला तर दुसरा गणपती अध्यक्ष राजागोटीकर. मग ह्यावर्षी मंडळाचं 126 वर्षात पदार्पण करत आहे. 126 वर्षी पूर्वीचा इतिहास आपला कसा आहे. ज्यावेळेस टिळकांना लोकमान्य टिळकांना गणपतीची एकत्र येण्याची त्यांची इच्छा होती की लोक एकत्र यावे. लोक घरातला गणपती हा बाहेर बसावा म्हणजे समाजातील सगळे लहान थोर मंडळी सगळे एकत्र येतील ही इच्छा त्यांची इच्छा होती. ती इच्छा त्यांनी पूर्ण करण्यासाठी घरातला गणपती बाहेर आणाला. त्यासाठी मग काय केलं, पहिला कसबा गणपती होता. कसबा गणपती म्हणजे ग्रामदेवत म्हणून त्याला कसबा गणपतीला पहिला मान मानाचा पहिला नंग गणपती दिला. आणि ही तांबडी जोगेश्वरी हा तांबडी जोगेश्वरी म्हणजे ग्रामदैवत ग्रामदेवता. त्यामुळे ग्रामदेवीमुळं या तांबडी जोगेश्वरीला महाराजा दुसरा गणपती त्यांनी मान दुसरा दिलेला आहे. या त्यावेळे वर्ष परंपरे त्याप्रमाणे त्यांची पूजा अर्चा आपण त्या दरवर्षी आपण मंडळाप्रमाणे करत असते. ज्या टिळकांनी स्वातंत्र्यासाठी केलं आपण त्यासाठी आपण त्यांना
ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलं, आता स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि स्वातंत्र्य हे करण्यासाठी त्यांना आपल्याला जे जे त्यांनी मदत केली त्याप्रमाणे आपण त्यांची त्याप्रमाणे यांनी जे चौकट जे आखून दिली होती त्याप्रमाणे मिरवणुकीत आपण व्यवस्थित हे करतो, त्यांचे शिस्तीचं पालन करतो. आणि हा जर तुम्ही जरा गणपती जर बघितला असेल तर हा गणपतीचा आफ्रिकन हत्तीचा चेहरा या गणपतीची स्पेशालिटी म्हणजे जे वैशिष्ट्य आहे हे गणपतीच्या हत्तीचा आफ्रिकन हत्ती त्याचा चेहऱ्याची ही ठेवण आहे. बाकी तुम्हाला सगळे लहान हे गंडस्थळ हे मेन मानाचा तिसरा गणपती पुण्यातील गुरुजी तालीम मंडळ. पहिले हा गणपती तालमीत बसायचा म्हणजे जिथे कुस्ती खेळायचे त्या तालमीत, पण सध्या त्या तालमी नाही, त्याच्यामुळे गणपतीची जी जुनी मूर्ती ती इथे आहे आणि मंडळाची मूर्ती पुढे आहे. तर आपण पहिले जी जुनी मूर्ती आहे तिथं दर्शन. गुरुजी तालीम मंडळ हे टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याच्या अगोदर 5 वर्ष सुरू झालेलं आहे. हा ह्या गणपतीची स्थापना गुरुजी तालमीमध्ये प्रथमतः झालेली आहे. गुरुजी तालमीत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर हा गणपती चौकात गणपती बसायला लागला. भिकू पांडुरंग शिंदे, वस्ताद नालबन, नानासाहेब खाजगीवाले यांनी या गणपतीची स्थापना केलेली आहे. गुरुजी तालीम ही पुण्यामधली प्रसिद्ध तालीम होती. मंडळांनी 100व्या शताब्दी वर्षापासून वर्गणी बंद केलेली आहे. मंडळाचे कार्यकर्ते आणि सभासद यांच्या सहभागातून पूर्णपणे उत्सव चालू राहतो. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाची विसर्जनाची मिरवणूक ही पुणेकरांसाठी एक पर्वणीचं. चौथा मानाचा गणपती तुळशीबागचा गणपती येथे आलेला होता. सदर गणपतीची स्थापना दक्षिण तुळशीकर साहेबांनी 1900 साली केली आणि ही भव्य अशी मूर्ती आहे. ह्या मूर्तीला खूप चांदीचं असं सजावट केलेली आहे. आता आपण विश्वनाथांशी बोलतो आणि अधिक माहिती. नमस्कार, मी दिलीप पर्वतीकर. तुळशीबाग मंडळाचा मी अगदी फार म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचा सदस्य आहे. वयाच्या 15 वर्षी जेव्हा इथं आमचा मातीचा गणपती बनवत होते सर खटावकर सर, तेव्हापासून आम्ही लहानपणापासून बघतो आहोत. आता हा पुण्यातला सगळ्यात मोठा गणपती आहे आणि नाही म्हटलं तरी आज 125 वर्ष पूर्ण झालेली आहे. यामागे एक गोचरल गणपतीचं देऊळ आहे, पेशवेकालीन आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्या मानाच्या 5 गणपतीपैकी हा आमचा 4था गणपती. पुण्यातील 5वा मानाचा गणपती श्री केसरी गणपती जो टिळकवाड्यात आहे तिथे आपण आलो असतो. मागे जो दिसला टिळकवाड्या आणि गणपतीची मूर्ती आतमध्ये, तर आता आपण आज जाऊन बघू. आपल्याला माहिती आहे कुठल्या दृष्टिकोनातनं या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. म्हणजे एकीकडे जेव्हा ब्रिटिश रूल होता तेव्हा जमावबंदीचे खूप कायदे हे आणले गेले होते आणि
आणि अशा वेळेला आणि खूप जातपातवर सुद्धा वाद असायचे. बहुजन समाज ला प्रत्येक मंदिरात किंवा अस्पृश्यता हे अनेक गोष्टी होत्या. अशा वेळेला एक जनजागृती करायला धार्मिक उत्सव करावा ज्यात ब्रिटिशर्स कुठलाही कायदा लादू नाही शकणार, म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवची संकल्पना ही लोकमान्य टिळकांच्या डोक्यात आली की त्या माध्यमातून पूर्ण 10 दिवस हे कार्यक्रम घेतले जावे. एक प्लॅन्ड इव्हेंटसारखा तो केला गेला होता की वेगळेवेगळे कीर्तनकार बनवले गेले, ते कुठल्या कुठल्या एरियात जाऊन समाज प्रबोधन करायचे, एक जनजागृती करायचे आणि एक बहुजन समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात या उत्सवात सहभागी झाला. हिंदू मुस्लिम जी दंगल व्हायची ती बंद झाली आणि अशा प्रकारे एक शक्ती निर्माण व्हावी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध, ही मुख्य भूमिका ही या सर्व सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांच्या मनात होती. तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा केसरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. पूर्ण वर्षभर काही ना काहीतरी सामाजिक कार्य हे या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही घेत असतो आणि पूर्ण 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम इथे असतात. मग मनोरंजनाचे असतील, कीर्तनं असतील, काही लेक्चर्स असतील, कुठला सोशल इश्यू असेल तर त्यावरसुद्धा गणेशोत्सव ट्रस्ट हे काम करतं. जसं आता नुकताच केरळला जे घडलं त्याच्यावरसुद्धाही मोठ्या प्रमाणात एक निधी उपलब्ध करून दिला गेला. तर तीच परंपरा ही एक समाज प्रबोधनाची, एक तरुणांपुढे काहीतरी आदर्श राहावा आणि का हा उत्सवाची सुरुवात झाली ही सुद्धा त्याचं मूळ कारण हे लोकांपुढे यावं हे आम्ही या उत्सवाच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे हा उत्सव असावा सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आणि एक शक्ती निर्माण झाली की ती देशाला कशी दिशा देणारी ठरते, युवा शक्ती निर्माण झाली की कशी दिशा देणारी ठरते, हा दृष्टिकोन पुढे ठेवून आम्ही हा उत्सव